आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो जी बाई पैशासाठी हापकली आहे आणि त्यासाठी स्वतःच्या सुनेचा छळ करते, तिला तुम्ही काहीच बोलणार नाही आहात का? काय हो हे खरं आहे का? काय हो हे असं करताना तुम्हाला लाज नाही वाटली? देशमुख मॅडम, आम्हाला तुमच्याकडे उत्तर हवंय. थांबा थांबा एक मिनिट. हे बघा मी सांगते काय ते. तुम्ही तुम्ही ना हिच्यावरती हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. ही ही सगळी फॅमिली आहे ना एक नंबरची फ्रॉड आहे. अहो लग्नामध्ये 20 तोळे खोटं सोनं दिलं यांनी आम्हाला, आणि आणि हिचा भाऊ आहे ना यांनी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन केवढा गोंधळ घातला, आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. आणि ही मुलगी आहे ना सतत माझा अपमान करत असते. काय सांगू तुम्हाला मी? बरं बर, या जे काही बोलतायत ते खरं आहे असं आपण समजून जा, पण त्याआधी जिच्या सोबत हे सगळं घडतंय माझी लहान बहीण हर्षदा, तिला इथे बोलवू, तीच सांगेल काय खरं आहे आणि काय खोटंय. हे बघा ही आहे ना माझ्यावर सूड उगवण्यासाठी हे करते सगळं. अहो तुम्ही पहिले स्टेज वरन खाली व्हा. हे जर खरं असेल ना तर आम्ही सगळ्या जणी तुझ्या बहिणीच्या पाठीमागं ठामपणे उभे राहू. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि या सविताने जर परत त्रास दिला ना तर आम्ही सगळ्या मिळून तुला जेलमध्ये पाठवू. शांत व्हा प्लीज, प्लीज सगळ्यांनी शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. सविता मॅडम, असं सगळ्यांसमोर तुम्हाला बोलले म्हणून सॉरी, तो माझा स्वभाव नाही आणि त्यात मला रस येईल. पण हर्षदाच्या हातावरची जखम बघितली आणि मग मला राहवलं नाही. सविता मॅडम, खरं तर एक स्त्री म्हणून तुम्ही तिला समजून घ्यायला हवं, पण नाही. हो ह्याच्याचमुळे स्त्रियांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतंय, कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणे ठामपणे हक्काने उभी राहतच नाहीये. मी हे आधीही सांगितलंय आणि आत्ताही सांगतेय, तुमचं 30 तोळे सोनं तुम्हाला मिळेल, पण यानंतर जर तुम्ही हर्षदाला त्रास दिला, तिचा छळ केला, तर त्याचे परिणाम वाईट होते. चल आई. अहो तुम्ही इथे उभं राहून काय करताय? चला निघा, चला निघा, निघा. चालती हो जा खाली. सविता मॅडम, सविता मॅडम, सविता मॅडम, सविता मॅडम, सविता मॅडम, सविता मॅडम. हा समजा भाज्या घेतल्या, पण नाही का जर दमाल झालाय, थोडं थांब. थांबलास? तुझी रात्रीची सोय करतोय, मग तुझा सगळा थकवा दूर होईल बघ. असं म्हणतो? चल. ओ शेठ, ओ काय तुम्ही, ओ सामानाची यादी घेतलात आणि अजून सामान नाही पाठवलं. सामान घरी कधी पाठवणार? सामानाचं काय झालं? नाही ते. हे बघा आता तुम्ही मला कारण देऊ नका, आता आम्ही आलो आहोत ना, आम्हाला सामान द्या, चला दुकानात चला. नाही नाही कारण नाही देत, मी तुमच्याकडे द्यायला निघालो होतो. हे घ्या. हे का देत आहे? मला तुमची ऑर्डर नको आहे, तुम्ही दुसरीकडून घ्या. हो असं काय बोलताय तुम्ही? वेळ लागला का तुम्हाला? मी पूर्ण शुद्धीत बोलतोय, तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल? हो काय बोलताय तुम्ही? आपली काही पहिली भेट आहे का?
आणि आमच्यावर पण विश्वास ठेवील म्हणजे. हे बघा, मी तुम्हाला ऍडव्हान्स दिला होता आणि तुमचे उरलेले पैसेही तुम्हाला देईन. मला तुम्ही माझं सामान द्या, चला दुकानात चला. मी अजिबात देणार नाही, प्लीज प्लीज मला अजिबात फोर्स करू नका. हे बघ, माझी खोटी होईल. तुम्ही मला माझं सामान द्या, मी तुम्हाला तुमचे पैसे देतो. आणि तुम्ही जर मला सामान दिलं नाही तर मी ते जबरदस्तीने घेईन. तुम्हाला धमकी देतोय? हिम्मत असेल ना तर दुकानात येऊन दाखव. हे बघा, तुम्ही उगाच प्रकरण टांगताय. पैसे देतोय ना तुम्हाला, मग काय हरकत आहे? फुकट नाही मागत आहे सामान. मी सामान रस्त्यावर फेकून देईन, पण तुला देणार नाही. मला सामान देणार नाही का? मला देणार नाही. तुम्ही तुमच्या तर मला सामान देणार नाही. प्रसाद आती करतोस तू, मला सोड. प्रसाद काय करतोय? तुम्ही असेच वागलात ना तर कोणीच सामान देणार नाही तुम्हाला. मी सगळ्यांना सांगेन तुम्ही कशी माणसं आहात ते. मग बघतोच कशी ऑर्डर पूर्ण करता ते. अरे सांग, कोणाला काय सांगायचं ते. कशाला अंगाला हात लावला? तो पोलिसात गेला तर जाऊ दे. जाऊ दे कसं जाऊ दे? तर भावा तुला कळत कसं नाही, आता कुठं आपल्या आयुष्यातली गाडी रुळावर आली आहे आणि तुझ्या अशा मूर्खपणामुळे परत पोलिसात वाऱ्या करायला लागतील. अरे मग तो कसा वागतोय ते बघ ना. आपण त्यांना पैसे देतोय ना, मग त्याला द्यायला काय झालं? आता आपण पुढे काय करायचं? तेच तर. तू जरा शांत झाला ना तर आपल्याला विचार करता येईल. अरे पण हा ऑप्शन समोर असताना भावा, आता घरी चल, मग याच्यावर मार्ग काय करायचा ते आपण ठरवू. चल घे घे, चल चल. समजते कोणी गिरीजा स्वतःला, सोडणार नाही मी तिला, बघून घेईन बरोबर. सविता आता काय झालं? गिरीजा, इतकी वर्ष कमावलेली माझी इज्जत, नाव, मान सगळं एका सेकंदात धुळीला मिळवलंस तू. तू दर वेळेला काहीतरी बोलत असतेस त्या गिरीजाला, आता यावेळी तिने काय केलं? काय केलं? आज मी ह्यांचा खरा चेहरा तुमच्या समोर आणणार. 30 तोळे सोन्यासाठी एवढा छळ? अहो, तुमच्यात थोडीशी पण माणुसकी नाहीये का? अहो, जी बाई पैशासाठी हापकली आहे आणि त्यासाठी स्वतःच्या सुनेचा छळ करते, तिला तुम्ही काहीच बोलणार नाही आहात का? काय होय असं करताना तुम्हाला लाज नाही वाटली? देशमुख मॅडम, आम्हाला तुमच्याकडे उत्तर हवंय. हो, 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 ह